भगवान, तो मुलगा खरोखरच आश्चर्य आहे. तुमच्या गणांपैकी कोणीही त्याच्या समोर टिकू शकले नाहीत. भगवान शिवानं मग त्या सगळ्या देवांना गणेशाशी आपली कशी बोलाचाली झाली ते सांगितलं. आता मात्र मी त्याला चांगलाच धडा शिकवणार. इंद्रा, तुझं सैन्य घेऊन जा आणि त्या पोराला इथे घेऊन ये. जशी आपली आज्ञा भगवान. नको, हे प्रकरण मला सामोपचारानं मिटवू दे. ब्रह्मा, त्याला अद्दल घडलीच पाहिजे. अरे, मला माझ्याच घरात जाण्यापासून अडवतो. शांत हो शिवा, शांत हो. एकदा मला प्रयत्न तर करू दे. त्यात जर मला यश मिळालं नाही तर तुला हवं ते तू करू शकतोस. होय देवा. आता हे साधू कोण कोण असतील बरं? कोण तुम्ही? तुम्ही आज जाऊ शकत नाहीत, इथेच थांबा. बाळ, मी इथे भगवान शिवाच्या वतीनं आलोय. असं म्हणजे अजूनही समजलेलं दिसत नाही त्यांना, म्हणून तुम्हाला पाठवलेलं दिसतंय. हे घ्या. भित्रे कुठले. ब्रह्मदेवा, तो किती उद्धट आहे ते मी सांगितलंच होतं तुम्हाला. आता काहीतरी खंबीर उपाय करण्याची वेळ आली आहे. इंद्रा, तू जा आणि त्याला धरून इथं घेऊन ये. तुला नक्कीच यश मिळेल. जशी आपली इच्छा भगवान. हे अत्यंत अयोग्य आहे. आता माझ्या या एवढ्याशा मुलाशी युद्ध करायला भगवान इंद्र स्वतः आलाय. शिव माझ्या मुलावर घोर अन्याय करतायत. माझ्या मुलाचं रक्षण करायला मी वाटतील ते करेन. तुम्ही दोघी सत्वर जा आणि इंद्राच्या सैन्यापासून माझ्या मुलाचं रक्षण करा. जा. हे काय चाललंय? हे असं अघटित कसं घडतंय? ते दृश्य बघून इंद्र आश्चर्यानं थक्क झाला आणि त्यानं आपल्या सैन्याला आक्रमण करण्याची आज्ञा दिली. आता गणेशावर सगळीकडून सैन्य आपापल्या शस्त्रांनी हल्ला करत होत. गणेश मात्र सगळ्यांशी एकटा युद्ध करत होता. पण काली माता आणि दुर्गा माताही त्याला अदृश्य राहून मदत करत होत्या. हे सगळं बघून शेवटी इंद्रही हतबल झाला. आपण हे युद्ध जिंकू असं मला नाही वाटत. कुठल्याच शस्त्रांचा त्याच्यावर परिणाम होताना दिसत नाहीये. मला वाटतं आपण हे भगवान शिवाला जाऊन सांगायला हवं. हे माऊता, ऐरावताला ताबडतोब भगवान शिवाकडे घेऊन चाल. भगवान मला वाचवा. देवांशी आणि गणांशी युद्ध करण्यात गणेश गुंतलेला असतानाच इंद्र युद्धभूमीवरून पळाला आणि भगवान शिवापाशी पोहोचला. भगवान, तो मुलगा खरोखरच असामान्य आहे. माझ्या सैन्याला सुद्धा अपयश आलंय. मी कसा बसा इथे होऊन पोहोचलोय, पण माझी खात्री आहे की आपला पराभव होणार. एवढ्याशा त्या पोरासमोर आपण मुळीच शरणागती पत्करायची नाही. आता मी आणि विष्णू त्याच्याशी युद्ध करू. ते दोघेही युद्धभूमीकडे जायला निघाले. भगवान शिव आणि भगवान विष्णू. आणि युद्धभूमीवर गणेश फारच त्रासदायक ठरत होता, पण भगवान शिव आणि भगवान विष्णू तिथे पोहोचल्याबरोबर युद्ध थांबलं आणि भगवान शिवानं गणेशाला ताकीद दिली. उद्धट मुला, मी तुला शेवटची संधी देतोय. तू जे काही केलंस त्याबद्दल माफी माग, नाहीतर. नाही. अशक्य. त्यानं माझं त्रिशूलही पाडलं, पण माझ्याकडे इतरही शस्त्र आहेत. आता माझी पाळी. Thank you.
भगवान भगवान, या ज्वाळांमुळे माझे पंख झळतात आणि मी त्या आणखी थांबलो तर मी नक्कीच मृत्युमुखी पडेन. माझा जीव वाचवण्यासाठी मला कृपया एक दोन मी सोडण्याची परवानगी द्या. हे शिवा, माझं बोलणं ऐक. मी त्याला युद्धामध्ये गुंतवून ठेवतो, तू विरुद्ध बाजून येऊन त्याच्यावर आक्रमण कर. तू म्हणतोस तसंच करू विष्णू. गणेशाचं निष्प्राण शरीर जमिनीवर पडल्याबरोबर काय घडलंय ते पार्वतीला समजलं. नाही नाही, हे मी चालू देणार नाही. त्यांनी कपट करून माझ्या मुलाला मारलं. ज्यांनी कोणी गणेशाचा वध केला असेल त्या कोणालाही मी सोडणार नाही. माझ्या सर्व शक्तीने प्रकट व्हावं, प्रकट व्हावं, प्रकट व्हावं. मी तुम्हा सर्वांना आज्ञा देते आहे की तुम्ही जा आणि वाटे देणाऱ्या सगळ्या देवतांना आणि गणांना मारून टाका. कोणालाही सोडू नका. तुमच्या शक्तीनं त्यांचा नाश करा. कोणालाही सोडू नका. जा. सगळे देव आणि गण जीव वाचवण्यासाठी वाट फुटेल तिकडे पळत होते. प्रत्यक्ष भगवान शिव, विष्णू, इंद्र, ब्रह्मदेव यांना सुद्धा पळून जावं लागलं. शेवटी त्यांना सुरक्षित जागा सापडली, एक गुहा. या सगळ्या पार्वती मातेची शक्ती आहेत, ती तिच्या मुलाचा सूड घेत असावी. पण आपण तर सर्व फक्त भगवान शिवाला मदत करायला आलो होतो. आता व्हायचं ते होऊन गेलं. आता खरा प्रश्न असा की हे सगळं थांबवायचं कसं. आता एकच मार्ग आहे, तो म्हणजे देवी पार्वतीची समजूत घालणे. पण तिच्या समोर कोण जाणार. आपण तिथे गेलो तर ती आपल्याला सुद्धा मारून टाकेल. हे ब्रह्मदेव, हे फक्त तुम्ही करू शकता. नाही नाही, हा धोका मी पत्करणार नाही. माझ्या अहंकारी स्वभावामुळेच हे सगळं झालं. या प्रश्नाचं उत्तर मलाच शोधावं लागेल. आपण नारदाला पाठवलं तर. हो, नारदाची निवड अगदी योग्य आहे या कामासाठी. त्याला यातला अनुभवही आहे. पण त्याला शोधायचं कुठे. नारायण नारायण.